आत्महत्या करण्यापूर्वी 12 तासात सुशांत सिंग राजपूत यानं 4 फोन केल्याचं आता तपासात समोर आलंय. यातला एक फोन त्यानं रात्री 1:47 आपली मैत्रीण रिया चक्रवर्तीला केलेला होता. त्यानंतर लगेच 1:51 त्यानं जवळचा मित्र अभिनेता महेश शेट्टी याला फोन केला होता. मात्र या दोघांशीही बोलणं होऊ शकलं नाही. सकाळी 8:30 महेशनं सुशांतला कॉल बॅक केलेला होता. मात्र तो फोन सुशांतनं उचलला नाही. त्यानंतर 9:30 सुशांतनं महेशला पुन्हा फोन केला होता. मात्र कॉलही कनेक्ट होऊ शकला नसल्याचं समोर आलंय. जयंती आमची प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे. जयंती, अतिशय महत्वाची बातमी सुशांतच्या मोबाईल मधून समोर येते. 4 जणांना त्याने फोन केलेले होते, मात्र बोलणं कुणाशीच होऊ शकलं नाही असं कळतंय. रेश्मा, त्या रात्री काय घडलं याचा उलगडा खरं तर झालेला आहे आणि पोलीस चौकशीतून हे बाहेर पडलेलं आहे की सुशांतनं त्या रात्री 4 फोन कॉल्स केले होते. त्यातला पहिला फोन कॉल जो आहे तो त्यानं त्याची जवळची मैत्रीण, त्याची रूमर्ड गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला केला होता. पण रियानं त्याचा फोन उचलला नाही. रात्री सुमारे 1:00 दरम्यान त्यानं हा फोन केला होता. त्याच्यानंतर त्याचा मित्र महेश शेट्टी, जो अगदी जवळचा त्याचा मित्र आहे आणि तोही अभिनेत्री आहे, महेश शेट्टीला त्यांनी फोन केला. महेश शेट्टीनंही त्यावेळी त्याचा फोन उचलला नाही. यानंतर पुन्हा सकाळी जेव्हा रियानं त्याला फोन केला तेव्हा सुशांतनं तिचा फोन उचलला नाही. अशा पद्धतीनं जवळपास 4 वेळा हे फोन कॉल्सची जी एक प्रोसेस होती ती चालू होती. पण सुशांत त्यांच्या संपर्कात येऊ शकला नाही, त्यांच्याशी बोलू शकला नाही आणि व्यक्त होऊ शकला नाही. त्याच्यानंतर जवळपास 10:30 सुशांतनं नाश्ता केल्यानंतर स्वतःला त्या खोलीत कोंडून घेतलं आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याचे जे नोकर होते ते त्याचा दार जेव्हा ठोकत होते तेव्हा त्यानंतर या गोष्टीचा उलगडा झाला आणि सुशांत त्या अवस्थेत त्यांना सापडला. निश्चित, जयंती, खूप धक्कादायक म्हणायला हवं. त्याने इतके फोन केले आपल्या जवळच्या मित्रांना, मैत्रिणींना, त्यातला एक फोन उचलला गेला असता, दोघांमध्ये बोलणं झालं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती. कदाचित तू आपल्यासोबत राहाच. वळूयात पुढच्या बातमीकडे. याच संदर्भातली आहे. सुशांत सिंग राजपूतची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती सुशांतच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी मुंबईच्या कूपर रुग्णालयात पोहोचली. आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी सुशांत आणि रिया हे एकत्र राहत होते. आणि याबद्दल पुन्हा जयंतीकडून आपण अधिक माहिती घेऊयात. जयंती, आपण सांगितल्याप्रमाणे रिया आणि सुशांत खूप जवळचे मित्र होते, ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते असंही बोललं जात होतं. ती त्याच्यासोबतही राहत होती आणि आता ती त्याच्या अंतिम दर्शनासाठी देखील आली. पोलिसांनी तिचा आतापर्यंत जबाब घेतलेला आहे का, याबद्दलची काही माहिती मिळाली? पोलीस तपास जो आहे तो सुरू आहे, पण रिया चक्रवर्तीशी पोलिसांचा संपर्क झालेला आहे का या बाबतीत अजूनही कुठलीही गोष्ट स्पष्ट झालेली नाही आहे. पण सुशांत सिंग राजपूत ची ही अगदी अत्यंत जवळची मैत्रीण आणि रूमर्ड गर्लफ्रेंड सुद्धा, कारण त्यांचे संबंध असल्याचंही म्हटलं जात आहे. रिया चक्रवर्ती सोबत आत्महत्येच्या काही दिवसां म्हणजे जवळपास 3-4 दिवस सुशांत आणि रिया एकत्र राहत होते. त्यामुळे रिया ही त्याची अत्यंत जवळची मैत्रीण होती, तिच्याकडेच तो व्यक्त होत होता. आणि याचबरोबर महेश शेट्टी हा त्याचा जो मित्र आहे तो त्याच्यासोबत राहायचा. त्याच्यासोबतही त्याचे खूप जवळचे कॉन्टॅक्ट्स होते, जवळचे संबंध होते. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये खरं तर सुशांत सिंग राजपूत हा खूपच मितभाषी होता, तो फार व्यक्त व्हायचा नाही आणि त्याचा खूप ठराविक लोकांशीच त्याची मैत्री होती. त्यामुळे सुशांत त्याच्या ज्या शेवटच्या प्रवासाच्या दरम्यान तो कुणाशीही व्यक्त होऊ शकला नाही, तो त्याची मनातल्या गोष्टी कुणाशी शेअर करू शकला नाही. त्यामुळे कदाचित त्यानं हे पाऊल उचललं असावं आणि हा एकटेपणा जो आहे तो खरं तर खूप त्रासदायक ठरला असावा असंही म्हटलं जातं. मात्र जयंती, याच्यामध्ये हा प्रश्न आहे. रिया आणि सुशांत हे दोघेही खूप जवळचे मित्र होते, अगदी काही दिवसांपर्यंत ते सोबत राहत होते असं तू म्हणालीस. मात्र नंतर ती त्याच्यापासून वेगळी का झाली, म्हणजे इतर ठिकाणी राहायला काय गेली, याबद्दलची काही कारणं समोर आलेली आहेत? नक्कीच रेश्मा, या खूपच खाजगी गोष्टी आहेत आणि अत्यंत त्याच्या पर्सनल गोष्टी आहेत आणि याविषयी आपल्याला खरं तर तेच जे आहे ते सांगू शकतात या मागचं जे काही कारण आहे ते. पण अनेक कारणं असू शकतात. आता पोलीस तपासात काहीही त्याविषयीचा उलगडा झालेला नाही. पण ज्या गोष्टींवर चर्चा होत होती की त्याला फायनान्शियल अडचण असू शकते, तर तसं काहीही घडलेलं नाही आहे. पोलीस तपासात हे सिद्ध झालेलं आहे की त्याला कुठल्याही प्रकारचं फायनान्शियल क्रायसिस नव्हतं. पण
आता नेमकं कारण काय हे अजूनही ठरलेलं नाही. काही वेळेपूर्वीच अभिनेत्री कंगना रनौतनं तिची प्रतिक्रिया दिली आणि कंगना रनौतनं पुन्हा एकदा बॉलिवूडला फटकारलेला आहे, कारण बॉलिवूडमध्ये तुमचा गॉड फादर असेल तरच तुम्ही सर्व्हाइव्ह होऊ शकता अशा पार्श्वभूमीवर कंगनानं पुन्हा एकदा बॉलिवूडला फटकारलंय. कारण नेपोटिझमवर तिनं पुन्हा एकदा कंगना रनौत व्यक्त झालीय. कारण जर आपण सुशांत सिंग राजपूतचा करिअर ग्राफ पाहिला तर त्यानं जवळपास एक 10-12 सिनेमे केलेत आणि यातले प्रत्येक सिनेमे हे बरे आहेत, पण त्याचे जर शेवटचे काही सिनेमे पाहिले तर छिचोरे नावाचा त्यानं सिनेमा केला जो बऱ्यापैकी चांगला सिनेमा होता, राजकुमार हिराणीचा हा सिनेमा होता, पण त्याला क्रिटिकली अक्लेम्ड मिळालं. पण पुरस्कारांविषयी जर बोलायचं झालं तर त्याला कुठलाही पुरस्कार मिळाला नाही किंवा त्याचा तसा कुठेही उल्लेख झाला नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं कंगना रनौतनं यावेळीही पुन्हा एकदा तिचा राग व्यक्त केलाय की जिथे गली बॉय सारख्या सिनेमाला फिल्मफेअरमध्ये सगळे पुरस्कार देण्यात आले तिथे एकही पुरस्कार इतर कुठल्याही सिनेमाला देण्यात आला नाही. तेव्हा पुन्हा एकदा नेपोटिझम आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपला गॉड फादर असणं हे गरजेचं आहे किंवा या गोष्टीही खटकत आहेत अशा बाबतीत पुन्हा एकदा कंगना रनौत जी आहे ती व्यक्त झाली आहे. निश्चित जयंती, तू आपल्यासोबत राहाच. आपण इतरही घडामोडी सुशांत सिंग राजपूत संदर्भातल्या जाणून घेणार आहोत, कारण सुशांत सिंग राजपूतची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही सुशांतच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी मुंबईच्या कूपर रुग्णालयात पोहोचली होती आणि त्यासोबत त्याचे कुटुंबीय देखील, म्हणजे अभिनेता सुशांत सिंग राजपूतवरती आता थोड्याच वेळात जुहूतल्या पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत आणि या अंत्यसंस्कारासाठी त्याचे कुटुंबीय आता पाटण्याहून मुंबईला दाखल झालेले आहेत आणि ते जुहू स्मशानभूमीत पोहोचलेत अशी माहिती आता समोर येते. सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्याच केल्याचं शवविच्छेदन अहवालामधून आता स्पष्ट झालंय. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून ते समोर आलंय. मुंबईत कूपर हॉस्पिटलमध्ये रात्री उशिरा पोस्टमॉर्टमची प्रक्रिया पूर्ण झाली. गरज पडल्यास सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं सुशांतच्या नातेवाईकांनी देखील सांगितलंय. तेव्हा काल अचानक बातमी येऊन धडकली. लोकप्रिय अभिनेता बॉलिवूडमधला एक चमकता तारा अचानक निखळला, मात्र त्याच्या मृत्यूचं कारण सगळ्यांनाच हेलावून टाकणारं होतं. कारण का त्यानं आत्महत्या केली होती. घरामध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडलेला होता आणि त्याबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. ही दृश्य आपण बघतोय ज्या ठिकाणी सुशांत सिंग राजपूत याच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्या ठिकाणी सुशांतचे नातेवाईक आहेत ते आता येऊन पोहोचलेले आहेत. जुहूतला स्मशानभूमीमध्ये त्याच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहे आणि याबद्दलच अधिक सांगतायत आमच्या प्रतिनिधी मेघा कुची. सध्या मी सुशांत सिंग राजपूतच्या घराच्या बाहेर उभी आहे. त्याचे अनेक नातेवाईक आहेत आणि मित्रमंडळी आहेत, ते या घरी आले होते आणि आता इथनं ते विलेपार्ल्याच्या स्मशानभूमीकडे निघालेले आहेत. विलेपार्ला इथल्या पवन स्मशानभूमीमध्ये सुशांत सिंग राजपूतवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्याचे कुटुंबीय दुपारी काही वेळापूर्वी इथे त्याच्या घरी आले होते. ज्या घरामध्ये सुशांतनं आत्महत्या केली त्या घरी त्याचे वडील, त्याचा भाऊ आणि काही नातेवाईक आणि जवळचे मित्र इथे आलेले होते. याचबरोबर पंडितही खास बिहारवरनं इकडे आलेले आहेत आणि आता हे सर्वजण आता विलेपार्ला इथल्या स्मशानभूमीकडे रवाना होत आहेत. कूपर हॉस्पिटलमध्ये सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह ठेवण्यात आलेला आहे. तिकडनं तो थेट स्मशानभूमीत नेण्यात येईल आणि त्याचे कुटुंबीय इथे थेट स्मशानभूमीकडे रवाना होतील आणि पवन हंस स्मशानभूमीमध्ये सुशांत सिंगवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तेव्हा थोड्याच वेळात सुशांत सिंग राजपूत याच्या पार्थिवावरती आता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि त्या ठिकाणी त्याचा नातलग देखील कुटुंबीय देखील पोहोचल्याची दृश्य आपण बघतोय. जयंतीकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. जयंती, खरं तर काल सगळ्यांसाठीच ही धक्कादायक बातमी होती, मात्र आता सगळ्यांनी ते सत्य पचवलेलं आहे आणि आता त्याचा अखेरचा प्रवास सुरू झालेला आहे. या ठिकाणी सध्या कोण कोण आहे, काय माहिती आहे तुझ्याकडे? रेश्मा, आता काही वेळेपूर्वीच कूपर रुग्णालयात त्याची जवळची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. याचबरोबर श्रद्धा कपूर ही तिथे पोहोचली होती आणि आता सुशांत सिंग राजपूतचे शेवटचा प्रवास जो आहे तो सुरू झाला आहे आणि पार्थिव हे स्मशानभूमीकडे रवाना झालेला आहे. त्यामुळे आता थोड्या वेळातच खरं तर सुशांत सिंग राजपूत यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येतील. जयंती, त्यासोबतच सुशांत
आपण पाहिलं होतं की पवित्र रिश्ता 2009 साली त्याची सिरियल आलेली होती. त्याचा स्वभाव अतिशय अबोल असा होता, शांत स्वभाव, आणि असा अभिनेता खरं तर तो हुशार आहेच, अभिनय गुण त्याच्यामध्ये आहे, मात्र इतक्या शांत स्वभावाचा माणूस करिअरवरती एका पीचवरती जाऊन पोहोचतो आणि त्याच्यानंतर तो अशा पद्धतीनं आपल्या आयुष्याचा अंत करतो. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत, कालपासून प्रत्येकाच्या मनात या गोष्टी येत आहेत. आत्तापर्यंत सोशल मीडियावरती असेल किंवा इतर माध्यमांवरती असेल काय काय प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत सुशांतच्या जाण्याबद्दल. नक्कीच रेश्मा, जसं तू म्हणालीस तसं की एक असा नट जो अतिशय वर्सटाईल होता, त्याचे आपण जर सिनेमे पाहिले तर अतिशय टॅलेंटेड असा तो नट होता, आणि अशा नटानं ज्याला कुठल्याही पद्धतीचं फायनान्शियल क्रायसिस नाही, तो ज्या ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये मुंबईत राहत होता त्याचं महिन्याचं भाडं जवळपास 4.5 लाख रुपये होतं, आणि या सगळ्या गोष्टी, जवळपास 4 त्याच्या गाड्या होत्या आणि त्या गाड्याही अगदी लक्झरियस कार्स अशा त्याच्याकडे होत्या, त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू असताना मग नेमकं कारण काय, याविषयीच खरं तर वेगवेगळे प्रश्न आता उद्भवत आहेत. आणि यातला पहिला प्रश्न म्हणजे सुशांत सिंग राजपूत याचे जर आपण सिनेमे पाहिले तर त्याचे शेवटचे काही जे सिनेमे आहे, ज्यात सोनशिर्या आहे किंवा केदारनाथ सारखा सिनेमा आहे, तर हे सिनेमे फारसे बॉक्स ऑफिसवर चालू शकले नव्हते. हे अगदीच हिट असं आपण म्हणू शकतो या सिनेमांना, त्यामुळे त्याला कायमच एका चांगल्या भूमिकेची, एका ताकदीच्या भूमिकेच्या शोधात तो होता असं म्हटलं जात आहे. काल करण जोहरने एक पोस्ट टाकली होती आणि त्या पोस्टमध्ये त्यानं असं म्हटलं होतं, कुठेतरी या गोष्टीसाठी मी स्वतःला दोष देतो, कारण मला असं जाणवत होतं की सुशांतला काहीतरी म्हणायचंय, काहीतरी बोलायचंय, पण मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. अशा पद्धतीच्या अनेक पोस्ट आता बॉलिवूड कलाकारांकडनं आपल्याला पाहायला मिळतात. त्यात शेखर कपूर यांनी सुद्धा एक पोस्ट टाकली आणि या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलंय की जर शेवटचे हे जे 6 महिने होते तेव्हा मी सुशांतला भेटू शकलो नाही, कदाचित जर मी त्याला भेटलो असतो तर आज त्यानं हे पाऊल उचललं नसतं. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टीतनं एकच गोष्ट आपल्याला जाणवते, ती म्हणजे पैसा आहे, लक्झरी आहे, पण सोबत शेअर करणारं कुणी नाही आहे. त्यामुळे सक्सेस हे नेमकं काय आहे याच्यावरून खरं तर हा प्रश्न उपस्थित होतोय की नेमकं सक्सेस काय आहे. तुमचे सिनेमे चालत आहेत, तुमच्याकडे फायनान्शियली तुम्ही स्ट्रॉंग आहात, मग आत्महत्येचं कारण काय? आता यात अनेक गोष्टी आहेत, ज्यात 4 दिवसापूर्वी त्याची एक्स मॅनेजर दिशा सॅलियन हिनं सुद्धा आत्महत्या केलेली, आणि दिशा सॅलियन आणि सुशांत सिंग राजपूत यांचे सुद्धा अफेअरच्या चर्चा होत्या. याचबरोबर रिया चक्रवर्ती सोबत त्याचं नाव जोडलं जात आहे, अंकिता लोखंडे सोबत त्याचं नाव जोडलं जात आहे. त्यामुळे नेमकं कारण हे नैराश्यातून झालेलं आहे, हे फायनान्शियल क्रायसिसमधून झालेलं आहे, की नेमकं कारण काय हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे. यावर पोलीस चौकशी जी आहे ती चालू आहे, पण जर आपण फिल्म इंडस्ट्रीतल्या काही रिॲक्शन पाहिल्या, मग जसं कंगना रनावतनं आता तिनं एक ट्विट केलेलं आहे, तिनं आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि तिनं असं म्हटलेलं आहे की बॉलिवूडमध्ये नेपोटिझम हा प्रकार चालूच राहतोय, कारण सुशांत सिंग राजपूत सारख्या नटाला जो इतका ताकदीचा अभिनेता आहे, मग त्याला चांगले सिनेमे का मिळाले नाही, त्याला चांगले भूमिका का मिळाल्या नाही, मग त्या ठराविक लोकांनाच, कारण इंडस्ट्रीमध्ये ही जी लॉबी आहे किंवा हा जो नेपोटिझमचा प्रकार आहे तो कदाचित न संपणारा आहे, आणि यामुळे अनेक असे निर्माता दिग्दर्शक आहेत जे यासाठी जबाबदार आहेत. आणि या गोष्टींमुळे अनेकदा जे वर्सटाईल ॲक्टर्स आहेत, जे ताकदीचे ॲक्टर्स आहेत, ते कुठेतरी ती संधी गमावून बसतात, आणि कदाचित या गोष्टीचंही त्यांना प्रेशर असू शकतं. रेश्मा निश्चित, जयंती तू आपल्यासोबत राहास, मात्र सुशांत सिंग राजपूत यानं आत्महत्या केल्यानंतर, इतकं टोकाचं पाऊल उचलल्यानंतर, आता त्या दृष्टीनं पोलीस तपास देखील सुरू झालेला आहे. त्या अनुषंगानं काल दिवसभरापासून आजपर्यंत नेमकं काय काय घडलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. 5 महिन्यांपासून सुशांतच्या डिप्रेशनवरती त्याच्यावरती उपचार सुरू होते. बहिणीशी 5 दिवसांपूर्वी फोनवरून तो बोललेला होता. त्याची प्रकृती ठीक नसल्याचं सुशांतनं बहिणीला सांगितलेलं देखील होतं. सुशांतची बहीण ही वांद्र्यातल्या घरी आलेली होती, 2 दिवस त्याच्यासोबत राहिली देखील होती. सुशांतनं डिप्रेशनची औषधं घेणं बंद केलेलं होतं, त्यामागचं कारण कळू शकलेलं नाहीये, मात्र त्यानं डिप्रेशनच्या गोळ्या घेणं बंद केलेलं होतं. सुशांत डिप्रेशनमध्ये असल्याचं मित्र आणि कुक यांनी देखील सांगितलेलं आहे. सुशांतच्या मॅनेजरला त्याचा फोन पासवर्ड माहिती होता.
सुशांतनं रात्री 3 वाजता फोन केल्याचं स्पष्ट झालं, ज्याबद्दलचे तपशील आपण काही वेळापूर्वी बघितले. मित्र महेश शेट्टीला त्यानं फोन केलेला होता मध्यरात्रीनंतर, त्यानं फोन उचलला नव्हता. महेशनं नंतर दुपारी 12 वाजता सुशांतला फोन केलेला होता, मात्र सुशांतचं आणि महेशचं बोलणं होऊ शकलं नव्हतं. बँक डिटेल्स देखील आता पोलिसांच्या हाती आलेले आहेत, कालच त्यांनी ते मागवलेले होते. सुशांतला आर्थिक चणचण नसल्याचं यातून स्पष्ट झालेलं आहे. पोस्टमॉर्टममध्ये अंमली पदार्थाचा अंश देखील सुशांतच्या शरीरात आढळलेला नाहीये. त्यासोबतच मृत्यूआधी सुशांतची वडिलांशी फोनवरून चर्चा झाली होती अशी माहिती देखील पोलिसांना मिळाली. खरं तर सुशांत नोव्हेंबरमध्ये लग्न देखील करणार होता. त्यासोबतच लग्न करणार असलेल्या मुलीशी त्याचे संबंध ठीक नव्हते अशी एक धक्कादायक माहिती समोर येते. सुशांतच्या जवळच्या मित्रानं पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली होती आणि त्या अनुषंगानं आपल्याकडे ही माहिती आली आहे. जयंती, खरं तर खूप म्हणजे या तपासामध्ये धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत. अंकिता लोखंडेसोबत त्याचं मोडलेलं नातं असेल, रियासोबतचे त्याचे जे रिलेशन असतील, जे रुमर्स सगळे होते, त्यानंतर त्याचं लग्न ठरलं होतं, मात्र त्या जिच्याशी लग्न ठरलेलं आहे तिच्याशी देखील त्याचे संबंध ठीक नव्हते. मात्र ठीक नसलेल्या नात्यसंबंधांमुळे फक्त नैराश्य आलेलं असू शकतं, इतक्या काही मोठ्या गोष्टी त्याच्या आयुष्यात घडलेल्या होत्या. नक्कीच रेश्मा, खरं तर हे सगळं प्रकरण जर आपण पाहिलं, यातले वेगवेगळे अँगल जर आपण पाहिले, तर अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होत आहेत. आणि ज्यामध्ये हा एक मुद्दा आहे की एकीकडे रिया चक्रवर्ती, अंकिता लोखंडे त्याची एक्स मॅनेजर, हा सगळा जो गुंता आहे तो एक भाग आहे. याचबरोबर जसं मी म्हटलं की बॉलिवूडमधलं नेपोटिझम, ज्यात सुशांत सिंग राजपूतला त्याला हवी तशी भूमिका किंवा एक चांगला सिनेमा, एक चांगल्या प्रोजेक्टची वाट पाहणं, कारण चंदा मामा के हा त्याचा आगामी सिनेमा जो आहे त्यावर त्याचं तो खूप मेहनत घेत होता. आणि याच दरम्यान त्यानं चंद्रावर एक जमीन जी आहे ती विकत घेतली होती नासाच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन, त्यामुळे अशा गोष्टी अनेक, तो पॅशनेट होता त्याच्या या सगळ्या कामाविषयी आणि त्याच्या प्रोजेक्टविषयी, त्याच्या सिनेमांविषयी. त्यामुळे जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या काळात जिथे त्याच्याकडे कायपोछे सारख्या सिनेमानं त्यानं बॉलिवूडमध्ये एंट्री केली, जो एक अतिशय उत्तम सिनेमा होता, त्याला क्रिटिक्सकडनं खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पीके सारखा सिनेमा आला, ज्यात त्याची जो सिनेमा प्रचंड चालला, बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणारा सिनेमा तो ठरला, पण त्यात सुशांतची भूमिका छोटी होती कारण आमिर खानची त्यात मुख्य व्यक्तिरेखा होती. या सिनेमानंतर जर आपण पाहिलं तर MS धोनी द अनटोल्ड स्टोरी हा जो आहे हा सिनेमा त्याच्या आयुष्यातला एक माइल्ड स्टोन सिनेमा ठरला. या सिनेमासाठी सुशांतनं प्रचंड मेहनत घेतली होती. क्रिकेटपटू किरण मोरे यांनी या सिनेमासाठी त्याला कोच केलं होतं, कोचिंग दिलं होतं. आणि महेंद्रसिंग धोनी सारखा हुबेहूब तो कसा दिसू शकतो, तो कसं त्याच्यासारखं खेळू शकतो, यावर त्यानं प्रचंड मेहनत घेतली होती. आणि जेव्हा आपण सिनेमा पाहिला तेव्हा आपण आपल्याला ते जाणवलं की त्यांनी किती मेहनत घेतली होती आणि किती तयारी केली होती त्या सिनेमासाठी. त्यामुळे त्या एकूणच या सगळ्या सिनेमाच्या ग्राफमध्ये आपण जर पाहिलं तर महेंद्रसिंग धोनी नंतर सुशांतचा एक वेगळाच प्रवास सुरू झाला. याच्यानंतर त्याचे काही सिनेमे आले जे फारसे बॉक्स ऑफिसवर चालू शकले नाही, जे केवळ एक ॲव्हरेज किंवा एक हिट सिनेमे ते ठरत होते. त्यात सोन चिरियासारखा सिनेमा होता जोही एक ॲव्हरेज सिनेमा ठरला, पण छिचोरे हा त्याचा सिनेमा होता, तो एक चांगला सिनेमा होता. राजकुमार हिरानी सोबत त्यांना हा सिनेमा केला होता आणि तोही बऱ्यापैकी ॲव्हरेज आणि हिट सिनेमा ठरला होता, पण त्या सिनेमाचा उल्लेख कुठेही झाला नाही. पुरस्कारांमध्ये त्याचा कुठेही मेन्शन या सिनेमाचं झालेलं नाही. याचबरोबर सुशांत सिंग राजपूतच्या मनात किंवा त्याच्या जर फळीतले कलाकार आपण पाहिले, त्या वयोगटातील कलाकार जर आपण पाहिले, तर ते सगळे कलाकार खरं तर त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये जे फिल्म इंडस्ट्रीतले आहेत तसेच जास्तीत जास्त कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. कारण श्रद्धा कपूर असो, वरुण धवन असो, आलिया भट्ट असो, हे सगळे त्याच्या फळीतले कलाकार, पण ह्या सगळ्यांचे गॉडफादर खरं तर इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि त्यामुळे कदाचित ते खूप सेक्युअर असावेत. पण सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत तसं घडलं नाही, कारण पाटण्यातला बिहारमधला तो राहणारा, तिथून त्यानं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि अतिशय हुशार असा विद्यार्थी, त्यामुळे तिथला तिथपासूनचा तो इथपर्यंतचा प्रवास सुशांतचा हा खरंच उल्लेखनीय आहे आणि त्याची मेहनत त्यामागची दिसून येते, त्याचं पॅशन त्यामागचं दिसून येतं.
जयंती, शेखर कपूर यांचं एक महत्त्वाचं ट्वीट आहे, मी ते इंग्रजीत आहे, मी तुला त्याचं मराठीत सांगते जेणेकरून प्रेक्षकांना कळेल. की शेखर कपूर यांनी असं लिहिलंय की सुशांत तू मागच्या काही काळामध्ये ज्या म्हणजे वाईट काळातून गेलायस त्याबद्दल मला पूर्ण कल्पना आहे. जे लोक तुझ्याबद्दल वाईट वाटलं म्हणजे वागले त्याबद्दल तू मला सांगितलेलं होतंस. आय विश म्हणजे माझी मला वाईट वाटतं की मागच्या 6 महिन्यात मी तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहू नाही शकलो, मी तुझ्यापर्यंत पोहोचू नाही शकलो. मागे जे काही वाईट झालं ते त्या लोकांचं कर्म होतं, तुझं नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी काहीतरी इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. कुठल्या तरी वाईट काळातून, वाईट अनुभवातून, वाईट लोकांच्या संपर्कात सुशांत आलेला होता असं सरळ सरळ शेखर कपूर यांना सांगायचं आहे. नक्कीच रेश्मा, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण अशाच पद्धतीचे आता अनेक पोस्ट आपल्याला पाहायला मिळतात. शेखर कपूरनं ही जी पोस्ट आहे यातनं अगदी ठळकपणे ठामपणे मांडलेलं आहे की नेमकं काहीतरी कुठेतरी काहीतरी नक्कीच बिनसलंय. कारण सुशांत सिंग राजपूत आणि त्याची जर अभिनय शैली पाहिली, त्याची जर पर्सनॅलिटी पाहिली, त्याचे सिनेमे पाहिले, सिनेमामधल्या त्याच्या भूमिका पाहिलं, त्याचं काम हे कायमच अप्रतिम राहिलं आहे, चांगल्या दर्जाचं राहिलं आहे. आणि शेखर कपूर यांच्या पोस्टमध्ये त्यांनी सरळ सरळ असं म्हटलं आहे की गेले 6 महिने मी तुला भेटू शकलो नाही, जर मी तुला भेटू शकलो असतो तर कदाचित हे पाऊल तू उचललं नसतं. कारण अनेक वेगवेगळ्या टप्प्यातून कदाचित या दरम्यान सुशांत सिंग राजपूत याला जावं लागलं आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून तो सायकॅट्रिस्टकडेही त्याची ट्रीटमेंट चालू होती. त्यामुळे हा एक इशारा असू शकतो रेश्मा, की जिथे शेखर कपूर यांनी असं म्हटलेलं आहे की जे काही तुझ्या बरोबर घडलेलं आहे ते मला माहिती आहे. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये मी जसं म्हटलं की जे जो झगमगाट आपल्याला दिसतो, जे काही हे ग्लॅमर वर्ल्ड आहे, ग्लॅमर वर्ल्डची लक्झरी आहे, या सगळ्या गोष्टी छान छान आहेत, पण त्या मागे एक त्याला एक काळी किनार आहे. ही काळी बाजू कायमच एक्सपोज होत नाही आणि ती नेहमी अशाच पद्धतीनं कलाकारांवर, त्यांच्या जीवावर बेतते. आणि हेच उदाहरण आता सुशांत सिंग राजपूतचं आपण पाहू शकतो, कारण याआधीही अशा गोष्टी घडलेल्या आहेत. निश्चित, सुशांत सिंग राजपूत यांनी जी आत्महत्या केली त्यावरती आता कंगना राणावत ही व्यक्त झाली आहे. सुशांतच्या आत्महत्येबाबत खळबळजनक आरोप कंगनानं केलेला आहे. या आत्महत्येला प्रस्थापित लोक बॉलिवूडमधले जबाबदार असल्याचं ती म्हणाली आणि प्रस्थापितांनी सुशांतला ॲडिक्ट ठरवलं असं देखील तिचं म्हणणं आहे. कंगना राणावत आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते आणि सुशांत सिंग राजपूत याच्या गेल म्हणजे जाण्यानंतर तिला देखील वाईट वाटलं, मात्र ती व्यक्त झाली आहे. बॉलिवूडमध्ये प्रस्थापितांच्या या सगळ्या राजकारणाला सुशांत सिंग राजपूत बळी ठरल्याचं ती म्हणते. कंगना नेमकं काय म्हणाली आपण बघूया. सुशांत सिंह राजपूत की मौत ने हम सबको झिंझोड़ के रख दिया है, मगर कुछ लोग जो इस चीज़ में माहिर हैं कि कैसे एक पैरेलल नैरेटिव चलाना है, वो इस तरह से चला रहे हैं कि हाँ जिनका दिमाग कमज़ोर होता है वो ये डिप्रेशन में आते हैं और सुसाइड वगैरह कमिट करते हैं. जो बंदे ने स्टैनफोर्ड की स्कॉलरशिप, वो रैंक होल्डर है इन हिज एंट्रेंस फॉर इंजीनियरिंग, उसका दिमाग कमज़ोर कैसे हो सकता है? अगर आप देखें उनके कुछ लास्ट पोस्ट, वो क्लियरली कह रहे हैं कि लोगों को बैक कर रहे हैं कि प्लीज़ मेरी फिल्में देखो, मेरा कोई गॉड फादर नहीं है, मुझे निकाल दिया जाएगा इस इंडस्ट्री से. अपने इंटरव्यू में वो जाहिर कर रहे हैं कि मुझे क्यों नहीं ये इंडस्ट्री अपनाती है, आई फील लाइक अ लेफ्ट ओवर. तो क्या इसमें इस हादसे की कोई बुनियाद नहीं है? किस तरह से अगर किसी और स्टार किड ने इस तरह से 6-7 साल के स्पैन में काय पहुंचे, जैसे उनको कोई डेब्यू की कोई अक्नॉलेजमेंट, कोई अवार्ड नहीं मिला, या केदारनाथ या धोनी या छिछोरे जैसी फिल्म, एक गली बॉय जैसी एक वाहियात फिल्म को सारे अवार्ड मिलते. छिछोरे इज द बेस्ट फिल्म एंड द बेस्ट डायरेक्टर, उनकी फिल्म को कोई अक्नॉलेजमेंट नहीं. हमें आपसे कुछ नहीं चाहिए, हमें आपकी फिल्में नहीं चाहिए, लेकिन जो हम खुद करते हैं आप हमारे अक्नॉलेजमेंट क्यों नहीं हमें देते हैं? मुझे इनकी फिल्में, मैं जो खुद फिल्में डायरेक्ट करती हूँ, उनको सुपर हिट फिल्मों को ये फ्लॉप घोषित करते हैं, मुझ पे 6 केसेस क्यों डाले गए? क्यों मुझे जेल में डालने की कोशिश की गई? और मुझे इनके जो चमचे जर्नलिस्ट हैं वो सुशांत जैसे लोगों पे जो ब्लाइंड आइटम्स लिखते हैं कि वो साइकोटिक है, न्यूरोटिक है, एडिक्ट है. संजय दत्त की एडिक्शन तो आपको बहुत क्यूट लगती है. वो लोग मुझे मैसेज करते हैं कि तुम्हारा बहुत डिफिकल्ट टाइम है, तुम ऐसा वैसा स्टेप मत उठा लेना. ऐसा क्यों कहते हैं मुझे? ये क्यों मेरे दिमाग में डालना चाहते हैं कि आप सुसाइड कर लीजिए? तो ये सुसाइड थी कि ये प्लान मर्डर था? लेकिन सुशांत की गलती यही है कि वो उनकी बात मान गया. उन्होंने कहा तुम वर्थलेस हो, वो मान गया. उसने ही डिडंट रिमेंबर व्हाट हिज मदर टोल्ड हिम. उन्होंने कहा कि तुम्हारा कुछ नहीं होगा, वो मान गया. वो चाहते ही ये है कि वो इतिहास लिखे और ये लिखे कि सुशांत कमजोर दिमाग का था. वो ये नहीं बताएंगे कि कैसा चाय क्या है. तो हमें ये डिसाइड करना है कि हु विल राइट द हिस्ट्री. वी विल डिसाइड दैट.
तेव्हा कंगनाची ही सगळी उद्विग्न वक्तव्य आहेत, खूप काही सांगून जातात. बॉलिवूडला आपण चंदेरी दुनिया म्हणतो, मात्र या चंदेरी दुनियेमागचं काळं वास्तव कंगना राणावतनं सांगितलेलं आहे. नेपोटिझम म्हणजे घराणेशाही बॉलिवूडमधली आहे ती कशा पद्धतीनं फोफावलेली आहे. जे मोठमोठ्या घराण्यांच्या म्हणजे बॉलिवूडच्या घराण्यांच्या जवळ आहेत त्यांचे चित्रपट नावाजले जातात, त्यांनाच पुरस्कार दिले जातात. मात्र जे मातीतून उठून वर आलेले आहेत, ज्यांनी भरारी घेतली, जे चांगलं काम करतात त्यांना नावाजलं जात नाही. त्यांच्यावरती उलट ग्रुपिझम करून आरोप केले जातात, त्यांना ॲडिक्ट ठरवलं जातं असं कंगना म्हणतीये. जयंती, कंगना काय म्हणाली तू ऐकलंस, म्हणजे अंगावरती शहारा येतो की अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्यांना स्टार्स म्हणतो, मात्र त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, त्यांच्या मानसिकतेवरती या सगळ्यांचा किती परिणाम होत असेल, ते किती बर्डन खाली काम करत असतील याचा अंदाज येतो कंगनाच्या या सगळ्या बोलण्यावरून. खरं रेश्मा, कंगना रनावतनं कायमच आवाज उठवला आहे नेपोटिझमच्या बाबतीत, घराणेशाहीच्या बाबतीत, आणि तिनं कायमच आपलं मत परखडपणे बॉलिवूडला ती फटकारत आली आहे या बाबतीत. कारण कंगना रनावत हिचा कोणी गॉडफादर या इंडस्ट्रीमध्ये नव्हता, पण आज कंगनानं जे काही सिनेमे कंगनाचे आपण पाहिले तर आपल्या जोरावरती ना, कंगना रनावतनं आपल्या जोरावर, आपल्या ताकदीच्या अभिनयाच्या जोरावर तिनं आज स्वतःला सिद्ध केलेलं आहे. आणि असे असंख्य अभिनेता, असे असंख्य कलाकार आपल्या इंडस्ट्रीमध्ये आहे, पण आज अशीही वेळ त्या कलाकारांवर आहे की त्यांच्याकडे स्वतःला सिद्ध करण्याचं टॅलेंट आहे, पण कुठे ती संधी त्यांना मिळत नाही. मी जसं म्हटलं की सुशांत सिंग राजपूत केवळ 34 वर्षांचा हा नट आहे, आणि याच वयोगटातले जर बाकीचे नटांविषयी आपण बोललो, मग त्यात आलिया भट आहे किंवा वरुण धवन आहे, अर्जुन कपूर आहे, श्रद्धा कपूर आहे, हे जे कलाकार आहे ज्यांचे गॉडफादर या इंडस्ट्रीमध्ये आहे, ज्यांचे बाबा किंवा त्यांचे घरातले हे प्रोड्युसर्स आहेत, दिग्दर्शक आहेत, आणि त्यामुळे त्यांची मुलं आज इंडस्ट्रीमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतात. मग त्यांचे जरी सिनेमे फ्लॉप गेले तरी कुठल्याही प्रकारचं तसं नुकसान त्यांना होत नाही, किंवा तशी चिंता कदाचित त्यांना खात नसावी, कारण त्यांच्या बाजूने त्यांचे घरचे आहेत. नेपोटिझम आहे. करण जोहरवर ही कंगना रनौतनं याआधीही करण जोहरवर निशाणा साधला होता, कारण करण जोहरची इंडस्ट्रीमध्ये एक लॉबी आहे. आपण जर करण जोहरचे काही सिनेमे पाहिले तर तेच ठराविक कलाकार त्याच्या सिनेमातून आपल्याला दिसतात. त्यामुळे लॉबी, घराणेशाही हा इंडस्ट्रीचा एक भाग आहे, आणि नक्कीच हे काळं वास्तव आहे, ही काळी बाजू आहे या इंडस्ट्रीची, या ग्लॅमर वर्ल्डची, जी कायमच या कलाकारांच्या जीवावर बेतत असते. सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीतही आपण जर पाहिलं तर नक्कीच त्याला कुठेतरी असं वाटत असेल की स्वतःला सिद्ध करावं, कारण तो एक अतिशय पॅशनेट आणि टॅलेंटेड वर्सटाईल असा ऍक्टर होता. त्याच्या अगदी सुरुवातीच्या प्रवासाकडे आपण पाहिलं तर शिक्षण क्षेत्रातही त्यानं उत्तम कामगिरी केलेली आहे, आणि जेव्हा तो इंडस्ट्रीमध्ये आला तो स्वतःच्या जीवावर आला. छोट्या पडद्यावरून त्यानं हा प्रवास सुरू केला, आणि छोट्या पडद्यानंतर त्यानं पवित्र रिश्ता या मालिकेतून नाव मिळवलं, आणि त्याच्यानंतर कायफोच्या या सिनेमात त्यानं स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर त्यानं स्वतःला ब्रेक मिळवला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर नक्कीच इंडस्ट्रीमधलं हे जे ग्लॅमर वर्ल्ड आहे, हा लाईमलाईट आहे, हा झगमगाट आहे, या मागे एक काळं वास्तव आहे जो कायमच कलाकारांच्या जीवावर बेतत आला. निशी जयंती, तू आपल्यासोबत राहाच. तू हे जे सगळं सांगितलंस, कंगना जे काही बोलली त्याच्यावर मला एक उदाहरण आठवतं. काही दिवसांपूर्वी यूट्यूबवरती मी एक ग्रुप सेलिब्रिटी इंटरव्ह्यू बघितला होता. एका बड्या कलाकाराची मुलगी असं सांगत होती की मला पहिला पिक्चर मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागलं. त्याच्यावरती राजकुमार रावचं खूप चांगलं उत्तर होतं की तुमच्यासारख्या लोकांचं स्ट्रगल जिथे संपतं तिथे आमच्यासारख्या लोकांचं स्ट्रगल सुरू होतं. तेव्हा सुशांत सिंग राजपूतला किती स्ट्रगल करावं लागलं असेल या पातळीपर्यंत येण्यासाठी याचा अंदाज आपण बांधू शकतो. जयंती, तू आपल्यासोबत राहाच. या बातमीवरती देखील आपण कायम राहणार आहोत.